नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत जातेगाव तालुका करमाळा या ठिकाणी. दिनांक 3 सप्टेंबर रोजी या ठिकाणी भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत, त्याचबरोबर या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार मित्रांनो, आपल्या समवेत आहेत या मैदानाचे आयोजक पहलवान शंभूराजे काळे. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, किती तारखेला मैदान संपूर्ण होणार आहे? 3 सप्टेंबरला मैदान आहे. बरं, आणि कुठं मैदान संपूर्ण होणार आहे, एक्झॅक्ट लोकेशन काय मैदानाचं? नगर सोलापूर हायवेला जातेगावपासून 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. तालुका? तालुका करमाळा. आणि हायवेला असं खून वगैरे लोकेशनची? जिन भवानी शाखा नंबर 2 हॉटेल आहे. हा, हॉटेल सैनिक शाखा नंबर 2 हे हॉटेल आहे, त्याच्या एक्झॅक्ट समोर. त्याचबरोबर आम्हाला हे जे मैदानाचं लोकेशन व्हॉट्सअप ग्रुपला पाहायला मिळेल, सगळ्यांना सोशल नेटवर्कवरती व्हॉट्सअप लोकेशन मिळेल. त्याचबरोबर दादा, आता या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी मिळालेली आहे, सगळ्या चॅनेलवरती, यूट्यूब चॅनेलवरती वगैरे ते अपडेट करण्यात आली आहे. बरं, त्याचबरोबर आता दादा, ह्या मैदानाचं स्वरूप काय, आदत बैल आहे का ओपन आहे? ओपनचं मैदान आहे. आणि आता मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप पहिलं ते शेवटपर्यंत सगळं सांगा. पहिलं बक्षीस 1 लाख रुपये आहे, 2 डाल. द्वितीय बक्षीस 75,000, 2 डाल. तिसरं? तृतीय बक्षीस 51,000, 2 डाल. चौथं? 31,000, 2 डाल. पाचवं? 21,000, 2 डाल. सहावं? 15,000, 2 डाल. सातवं? 11,000, 2 डाल. बरं, आणि प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी 1,000 रुपये आहे. बरं, आणि ऑनलाईन नोंदणी चालू झाली काय ह्याची? 25 तारखेपासून नोंदणी चालू झाली आहे. किती तारखेपर्यंत असणार आहे नोंद? 2 तारखेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नोंद राहील. बरं, आणि ह्या मैदानाचे लॉट ऑनलाईन पद्धतीने पाडले जातील का? या मैदानाचे लॉट सकाळी मैदानात 8 वाजता काढले जातील. बरं, आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर? एसटीसी लाईव्ह या चॅनलवरती आहेत. बरं, या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? प्रताप तात्या आणि बबलू देसाई कराटकर. बरं, आणि त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून धनावडे बाप्पा आणि पप्पू माळशिरसकर. बरं, ते आहेत. बरं, त्याचबरोबर आता दादा वळूयात आपण या मैदानाकडं. मैदान कसं आहे, रान कसं आहे मैदान? रान कटणाचं आहे. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? एकूण 10 फाटे आहेत मैदानामध्ये. फाटीच्या आतात मधलं अंतर किती आहे? फाटी 14 फुटाची आहे. अंतर आतात किती? आतात आतात 13 फूट अंतर आहे. बरं, त्याचबरोबर मैदानाचा पल्ला किती असणार आहे? मैदानाचा पल्ला 900 फूट आहे. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावेळेस किती गट उभे राहू शकतात? 10 गट राहू शकतात खाली. बरं, त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर पुढे थांबण्यासाठी किती जागा उपलब्ध आहे? 700-800 फूट पुढे जागा आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय आहे का? असं एक सुद्धा काही नाही इथं. बरं, त्याचबरोबर आता दादा आपण हे मैदान प्रथमच ह्या भागामध्ये घेत आहे, तर काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना तुमच्या वतीने? आम्ही पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान घेतोय. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या भागात सगळेजण आता आम्हाला फोन येत आहेत की मैदान कॅन्सल झालं का वगैरे वगैरे. तर तशी काय अफवा कोणी पसरू नये, मैदान 100% रितसर होणार आहे. पहिला मुद्दा असा आहे, आम्ही नंतर पण मैदान घ्यावं ह्या इच्छेने सर्व बैलगाडी मालकांनी सहकार्य करावे आणि उपस्थित राहावे ही नम्र विनंती. ह्या भागामध्ये पहिल्यांदाच मैदान भरवतं, म्हणजे कसं काय तुमच्या टीमचं कसं काय झालं की बाबा भरवावं मैदान? आमचं 6 महिन्यापासून चाललं होतं. आमचे जे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत संतोष भैया वारे यांनी आम्हाला फोन आला एक दिवशी की मैदान घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आमचं ठरलं. त्याचबरोबर आता दादाजी बक्षिसाची रक्कम तुम्ही जाहीर केलेली ह्याच्यावरती तुमच्या पॉम्पलेटवरती, ती बक्षिसाची संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळणार का? हो मिळणार, 100% मिळणार. ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी इथं संपूर्ण दिवसभर प्रशासनाकडून देण्यात येणारी ॲम्ब्युलन्स उपलब्ध असणार? हो आहे. बरं, त्याचबरोबर
हे मैदान आता गावापासून लांब आहे आणि पाहायला गेलं तर उन्हाचा चटका पण वाढलेला आहे. बरोबर. त्यामुळं पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली. दोन टँकर आहेत उपलब्ध मैदानात. हे मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 550% बॅरिकेड आहे मैदानाला दोन्ही साईडनी. बर. आणि पाऊस आला तर कसं असणार आहे? काय पाऊस आला तर काही प्रॉब्लेम नाही, मैदान होऊ शकतं. हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार होणार आहे. 100% नियम अटीनुसार होणार आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या ज्या अपडेट असतील त्या वेळोवेळी तुमच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपला, बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावरती शेअर केल्या जातील. हो, 100% शेअर केल्या जातील. आता एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? माझं एवढंच आव्हान आहे की नंदी हा आमच्या भागात पळावा, आमच्या इथं ही माझी अपेक्षा आहे आणि सर्व गाडा मालकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. कारण सगळीकडं मैदान असतात पण आम्ही करमाळ्यात पहिल्यांदाच मैदान घेतो आणि मोठं मैदान घेत आहे. त्या निमित्ताने सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावा ही नम्र विनंती आहे. चालते, धन्यवाद. धन्यवाद. आपलं नाव? सचिन नलावडे. बरं, काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये? पहिल्यांदाच तुमच्या भागामध्ये मैदान होते. हे मैदान तालुकाध्यक्ष संतोषबाई आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यत आम्ही भरवत आहोत. मला आता दादा वळूयात या मैदानाच्या नियमाटीकडे. हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार होणार आहे. 100% नियमानुसारच होणार आहे. बरं. त्याचबरोबर दादा, आता पहिला नियम जो आहे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जे पुढं असन. त्याचबरोबर एखाद्या विजेत्या बैलगाडीच्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, गटाला असेल किंवा सेमीला असेल, तर याबाबत कसा निर्णय असणार आहे त्या गाडीबाबत? ती बाद केलं जाईल. बरं. त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला केलं गेलं तर काय असणार आहे? त्याला पण बाद केलं जाईल. बरं. आणि गटाला आणि सेमीला ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल? 2. बरं. त्याचबरोबर गटाला त्याला समान गाडी उतरली परत पळवलं जाईल. बरं. आणि त्याचबरोबर सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? 2 मालकांमध्ये संगनमत झालं तर ठीक आहे, नाही तर परत पळवलं जाईल. बरं. त्याचबरोबर दादा, आता डबल बैल पळवला तर कसा निर्णय असणार आहे? ते बाद केला जाईल. बरं. आणि जरी फायनलला जी गाडी पात्र राहिली तरी? बाद केली जाईल. लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? लॉबी टचला निकाल आहे. आणि तासाच्या पलीकडे चाक आतवा पाय गेलं तर? बाद केलं जाईल. बरं. त्याचबरोबर दादा, खाली एकावेळेस किती गट उभे राहू शकतात? 10 गट उभा राहू. त्यांना टाईम लिमिट असणार आहे का? हो, टाईम राहील. त्यांना किती मिनिटाचं टाईम लिमिट असणार आहे? 5 ते 6 मिनिटाचं. बरं. आणि खाली बैलांना मारहाण केली किंवा अन्य काय कृत्य केलं ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर ते गाड्या बाद केल्या जातील का? 100% बाद केल्या जातील. बरं. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? 8 वाजता. बरं. त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट फायनलसाठी आयोजकाची अथवा गाव गाडी पळवली जाईल का? नाही पळवली जाणार. बरं. चालते. तुम्ही एक आयोजक या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान करू शकतो की महादेवाचा नंदी म्हणतो आम्ही बैलांना. तो आमच्या भागामध्ये पहिल्यांदाच बैलगाडा ओपन शर्यतीनिमित्त आयोजित केला आहे, तर महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांनी 100% उपस्थिती राहून आमच्या भागाचं एक प्रकारे उत्साह वाढवावा, जेणेकरून पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा मोठं आयोजन करू शकेन एवढंच आव्हान करतो. चालते, धन्यवाद दादा. आपलं नाव? समाधान शिंगटे. बरं. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आयोजक या नात्यानं? आम्ही माननीय संतोषबाई वारे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त जातेगाव या ठिकाणी, जातेगाव तालुका करमाळा या ठिकाणी दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी बैलगाडीचं भव्यदिव्य असं मैदान, ओपनचं मैदान आयोजित केलेलं आहे. तरी कर्जत जामखेडचे कार्यसम्राट आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आयोजित केलेलं आहे. या मैदानासाठी शिरूरचे खासदार माननीय अमोलदादा कोल्हे, नगर दक्षिणचे खासदार माननीय लोकनेते निलेशजी लंकेसाहेब, माड्याचे खासदार माननीय धैर्यशीलबाई मोहिते पाटील व बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. व ह्याचबरोबर आमच्या करमाळा तालुक्यातील व इतर आसपासच्या तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहे. तरी सर्व बैलगाडी प्रेमींनी, कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी या मैदानाला हजेरी लावावी अशी विनंती करतो. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? मी अमर काळे. बरं. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये दादा? हे आमचं मैदान करमाळ्याचे युवा नेते माननीय श्री संतोषभाई वारे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे. तरी हे ओपनचं मैदान आहे. तरी माझे सर्व गाडा मालकांना सूचना आहे की
सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून आमच्या मैदानाची शोभा वाढवावी एवढीच माझी विनंती आहे. नाव काय आपलं? केशव चोपडे. आपल्याकडे कुठला पदभार आहे आता सध्याला? राष्ट्रवादी तालुका युवका अध्यक्ष. बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष भैया वारे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान 3 सप्टेंबरला भरणार आहे. बरं, आणि काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? एकच आव्हान करतो महाराष्ट्र बैलगाडी मालकांना की जास्तीत जास्त या मैदानाचा लाभ घ्यावा. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव हनुमंत डफाळ. बरं, काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान आता या ठिकाणी व्यवस्थितरित्या मी फाट्या केलेल्या आहेत. 14 फुटाचं अंतर आहे फाट्यांच्या मध्ये. बरं, आणि बैलांना काय दुखापत होईल अशा हिशोबात काहीही नाही. बॅरिकेड दोन्ही साईडनी आहे. बरं बरं. आणि आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना? मी तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना आव्हान करतो की मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा. नोंद ऑनलाईनच करा म्हणजे जेणेकरून मैदान वेळेत संपन्न होईल, आपल्याला वेळेत फायनल घेता येईल. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते. नाव काय आपलं? माझं नाव प्रशांत बळवे आहे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदानाच्या संदर्भात वा, आम्ही मैदान ठेवले करमाळा तालुक्यात पहिल्या स्टार्टला. बरं, एवढं मोठं मैदान आमच्या तालुक्यात पहिल्यांदा होत आहे. बरं, कशानिमित्त होत आहे? ते संतोष भैया वारे यांच्या वाढदिवसानिमित्त. काय आव्हान करतात? काय आम्ही आव्हान एवढंच जास्तीत जास्त बैलगाड्याची नोंद व्हावं. चालते, धन्यवाद दादा.